अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असतील त्या पूर्ण करण्याचं काम केवळ घर नाही प्रत्येक घरात शौचालय झालं पाहिजे। आमच्या माता भगिनींना इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालय नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा, त्याच्यामुळे अनेक विकारांना समोर जावं लागायचं, अनेक बिमाऱ्यांना समोर जावं लागायचं, त्यांच्या लाजेची जी परिसीमा होती ती देखील आपल्याला त्या ठिकाणी समजत होती, पण दुर्दैवाने कोणी त्याचा विचार केला नाही। आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी मी एका आंतरराष्ट्रीय फोरमवर मुख्यमंत्री म्हणून गेलो आणि तिथे आफ्रिकेतले काही देशाचे लोक आले आणि त्यानंतर मी तिथे प्रेझेंट केलं महाराष्ट्रामध्ये कसे आम्ही शौचालय निर्माण केले आणि महाराष्ट्र कसा त्याच्यात अग्रसर राहिला, त्यानंतर चार देशाचे लोक हे मला त्या ठिकाणी भेटले आणि ते म्हणाले आम्ही इमॅजिनच करू शकत नाही की एवढ्या मोठ्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शौचालयाची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे आम्हालाही समजावून सांगा तुम्ही कसं केलंय, आम्हाला देखील हे करायचं आहे, ही तर एक जादू आहे, अशा प्रकारे त्या आफ्रिकन देशाच्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं हे मोदीजींचं काम आहे।